रेसिपी बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की काय बनवतो आहे आपण. अळीव. अळीव हा सर्वांनाच माहिती आहे. अळीवाचे लाडू तर खूप जणांना आवडतात. त्याचेच दुसरे नाव हळीव असेही आहे. बाळंतिणीसाठी अळीवाचे लाडू आवर्जून केल्या जातात, कारण त्यात बरेच प्रमाणात पोषक तत्त्व आहेत. त्यातील लोह आणि प्रथिनांमुळे दूध भरपूर येण्यास मदत होते. जसे की लोह, फॉलेट, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, फायबर आणि प्रोटीन असे अनेक पोषक घटक यात आहेत. रोज सकाळी उपाशीपोटी चमचाभर अळीव जर कोमट पाण्यातून आपण घेतलं तर वजन कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे अळीवामधील फायबर्समुळे पोट साफ होण्यास पण मदत होते. इथे आपण लाडवासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू एकत्र करून घेतलेल्या आहेत. नमस्कार, मी अनामिका मराठे. तर आज आपण अळीवाचे लाडू कसे तयार करायचे ते बघणार आहोत. अळीवाचं दुसरं नाव हलीम असं पण म्हणतात. तर आता आपण याची रेसिपी बघूया. तर सर्वात प्रथम आपण अळीव हा नारळाच्या पाण्यात किंवा साध्या पाण्यात भिजवून घेणार आहोत. तर हा अळीव या पद्धतीने दिसतो. बघा, हे दाणे याचे असे आहेत, लहान दाणे आहेत अतिशय. तर आपण हे आता अळीव नारळाच्या पाण्यात भिजवून घेणार आहोत. नारळाचं पाणी नसेल तर तुम्ही साध्या पाण्यात सुद्धा हा अळीव भिजवून घेऊ शकता. तर आता इथे हा मी 100 ग्रॅम अळीव घेतलेला आहे आणि तो 2 तास मी भिजवून ठेवणार आहे. तर आता हा जो अळीव आहे हा पाऊण वाटी अळीव होता, तर मी त्याच्या दुप्पट पाणी घेणार आहे. तर इथे हे पाऊण वाटी नारळाचं पाणी आहे ते मी यात टाकते आणि हे कमी असल्यामुळे मी साधं पाणी परत त्यात मिक्स करते. हे मी साधं पाण्यात मिक्स करते आणि हा मी आता भिजवून ठेवलेला आहे अळीव. हा मी 2 तास ठेवून देणार आहे याला. तुम्ही हा नारळाचं पाणी जर नसेल तर तुम्ही साध्या पाण्यात सुद्धा हा अळीव भिजवून ठेवू शकता. पण नारळाच्या पाण्यात जर भिजवलं तर त्याची चव जास्त छान लागते. आणखी आता हा आपण झाकून ठेवू 2 तास. 2 तासानंतर आपण हा उघडून बघणार आहोत. मी हे 2 तासासाठी भिजवलेला अळीव बाजूला ठेवून देत आहे आणि आता बाकीच्या गोष्टींची तयारी करून घेणार आहे. इथे आपण लाडूसाठी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. त्यात अक्रोड आहेत, पिस्ता आहेत आणि बदाम आहेत. इथे खसखस घेतलेली आहे आपण, ही खसखस आहे. त्यानंतर इथे वेलची आणि जायफळाची पूड घेतलेली आहे. तर आता यातल्या ह्या ज्या गोष्टी आहेत, अक्रोड, पिस्ता आणि बदाम, हे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल किंवा तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालू शकेल. त्याचप्रमाणे वेलची पावडर आणि जायफळ ही पण जर आवडत असेल तर तुम्ही टाकायची आहे, नाही टाकली तरी चालू शकते. आणि ही खसखस मी घेतलेली आहे इथे अर्धी वाटी. एक छोटी वाटी आहे म्हणजे 1/2 टेबलस्पून साधारण मी ती खसखस घेतलेली आहे. तर हे आपण अळीवाचे लाडू बनवण्यासाठी हे ड्रायफ्रुट्स आपण इथे घेतलेले आहेत. 2 मोठे नारळ फोडून त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे आपण इथे. हा नारळ मी किसून घेतलेला आहे. तुम्ही हवं तर खोवून पण घेऊ शकता. हा चिरलेला गुळ घेतलेला आहे मी आणि गुळाचे प्रमाण किसलेले खोबरे किती भरते त्यानुसार त्या खोबऱ्याच्या निम्म्याने गुळ घ्यायचा आहे. अळीव भिजून आपल्याला 2 तास पूर्ण झालेले आहेत. तर आता आपण बघूया अळीव फुलला आहे का. हे बघा, अळीव छान फुललेला आहे, मस्त डबल झालेला आहे हा. आणि आता आपण लाडू करायला घेऊया. तर आपण हे 2 नारळ किसून घेतलेले आहेत. 2 नारळाचा हा किस आहे. छोट्या वाटीने जर मोजायचं झालं तर ह्या मापाची वाटी आहे छोटी. ह्या 5 वाट्या भरून हा किस आहे. तर आपल्याला या खोबऱ्याच्या प्रमाणानुसार गुळ घ्यायचा आहे. ह्या 5 वाटी भरून जर हा किस आहे तर आपण 2.5 वाटी गुळ घेणार आहोत. तर हा गुळ मी चिरून घेतलेला आहे आणि हे जे माप घेतलेलं आहे प्रमाण या वाटीचं, तर हे 2.5 वाटी मी हा गुळ घेतलेला आहे. त्यानंतर आपण हे अळीव जे भिजवून घेतलेले आहेत हे फुललेले आहेत. बघा, ऑलमोस्ट डबल पेक्षा पण जास्त झालेले आहेत हे. तर तुम्ही बघू शकता
बघा छान असं मस्त फुललेलं आहे, सगळं पाणी ऍबसॉर्ब झालेलं आहे याचं. आणि इथे मी हे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, अक्रोड, पिस्ता आणि बदाम ह्याचे काप करून घेतलेले आहेत. हे ऑप्शनल आहे, तुम्ही हवं असेल तर टाकू शकता, नाही तर नसले तरी चालू शकते. आणि इथे मी अर्धा अर्धा टेबलस्पून खसखस घेतलेली आहे. जायफळ आणि वेलची पूड पण ऑप्शनल आहे, कारण बऱ्याच लोकांना ते आवडत नाही. तर आता आपण लाडू बनवायला घेऊयात. आपण हे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि सर्वात प्रथम आपण हे ड्रायफ्रुट्स जे आहेत ते जरा रोस्ट करून घेणार आहोत थोड्याशा तुपात आपण. तर इथे मी हा एक छोटा चमचा भरून तूप टाकते आणि त्यात हे जे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत ते तूप गरम झाल्यानंतर मी टाकत आहे. ड्रायफ्रुट्स हलकेसे सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत, छान क्रंची झाले पाहिजेत ते. हे भाजत असताना गॅस मधून मीडियम आणि स्लो करायचा आहे, फुल गॅसवर हे भाजायचं नाही आहे. अळीव उष्ण असल्यामुळे हिवाळ्यातच बऱ्याचदा हे लाडू बनवल्या जातात. अळीवाच्या लाडूचे फायदे जसे आहेत तसंच काही नुकसानसुद्धा आहे, त्यामुळे अळीव हे प्रमाणातच खायचं आहे. आपले हे ड्रायफ्रुट्स छान क्रंची झालेले आहेत. ड्रायफ्रुट्स भाजायला आपल्याला 3 ते 4 मिनिटं लागलेली आहेत आणि हे आता आपण काढून घेऊया. आणि आता आपण ही खसखस थोडीशी भाजून घेणार आहोत. खसखस तूप न टाकताच भाजायची आहे. खसखस भाजताना गॅस स्लो ठेवायचा आहे आणि अगदी हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचे आहे. खसखसी पटकन भाजल्या जाते, काळसर होता कामा नये. ही खसखस भाजण्यासाठी आपल्याला साधारणपणे 20 ते 30 सेकंद लागलेले आहेत. ही भाजलेली खसखस आता आपण काढून घेऊया. आता आपण इथे थोड्याशा तुपावर किसलेले खोबरे परतून घेणार आहोत. मी इथे हा छोटा चमचा भरून तूप टाकत आहे. तूप गरम झाल्यावर हे किसलेले खोबरे आपण यात परतून घ्यायचे आहे. खोबरे तुपावर परतल्यामुळे लाडू थोडे जास्त दिवस टिकतात आणि खोबऱ्याची चव पण छान लागते लाडवामध्ये. हे लाडू बाहेर ठेवले तर 5-6 दिवस राहतात आणि फ्रीजमध्ये ठेवले तर 15 दिवस व्यवस्थित टिकतात. हे खोबरे आपण 3 ते 4 मिनिटं थोड्याशा तुपावर मीडियम गॅसवर परतून घेतलेले आहे आणि आता आपण हे काढून घेऊया. हे बघा, इथे आपला हा खोबऱ्याचा केस थोड्याशा तुपावर व्यवस्थित परतून झालेला आहे. त्याचप्रमाणे आपले ड्रायफ्रुट्स आणि खसखस पण रोस्ट करून झालेले आहेत. आणि आता हा गूळ मी 2 चमचे तूप टाकून वितळून घेणार आहे, गरम करून घेणार आहे. तर इथे मी गरम तुपामध्ये हा गूळ घालत आहे आणि हा गूळ वितळेपर्यंत हलवत राहायचं आहे. त्याचा पाक तयार झाला पाहिजे किंवा तो गूळ पूर्णपणे वितळला पाहिजे, खडे राहता कामा नयेत. गॅसची फ्लेम मीडियम आणि मधूनमधून स्लो करून त्यावर आपण गुळाचा पाक तयार करून घेणार आहोत. बघा, इथे ह्या गुळाचा छान पाक तयार झालेला आहे, मस्त वितळलेला आहे हा गूळ. तर आता आपण यात अळीव घालणार आहोत. हा गूळ वितळायला साधारणपणे 3 ते 4 मिनिटं आपल्याला लागलेली आहेत. ह्या वितळलेल्या गुळामध्ये आता आपण हा भिजवलेला अळीव टाकत आहोत. हे बघा, पाकामध्ये आपण अळीव टाकलेला आहे आणि आपण हा 3 ते 4 मिनिटं शिजवून घेणार आहोत, जेणेकरून गुळाचा गोडपणा अळीवामध्ये उतरेल आणि अळीव व्यवस्थित शिजेल पण. इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवरच अळीव शिजू द्यायचं आहे आणि त्यावर आता आपण झाकण ठेवूया.
झाकण काढून मधून मधून हे मिश्रण हलवायचे आहे। हे आळू पुरामध्ये टाकल्यानंतर हा गूळ पातळ झालेला आहे, तर आपण त्यात शिजवून घेणार आहोत। हे जरा एक 3 ते 4 मिनिट आपण हे ठेवणार आहोत। आणि आता आपण यात खोबरं घालणार आहोत। इथे आपले 3 ते 4 मिनिट झालेली आहेत, तर आता आपण हे जे खोबरं मी थोडस तुपावर परतून घेतलेलं आहे ते मी यात मिक्स करत आहे। आणि यात मी हे ड्रायफ्रुट्स पण टाकत आहे। आपण ह्या सर्व टाकलेल्या वस्तू व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायच्या आहेत। आता हे आपण तोपर्यंत मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत हे तूप इथे सुटत नाही। हे सगळं सारण जे आहे ते भांड्यापासून सुटत नाही तोपर्यंत आपण मिक्स करत राहायचं आहे। तर इथे आपण हे अळीव जे आहे ते टाकलेले आहेत यात आणि वाफ यायला ठेवलेलं होतं। तर साधारणपणे आपल्याला मीडियम आणि स्लो गॅसवर 1-10 मिनिटं लागलेले आहेत। पद्धतीने हे सारण आपलं छान झालेलं आहे तयार आणि हे भांड्यापासून हे सारण सुटलेलं पण आहे व्यवस्थितपणे। तुम्ही जर बघितलं तर हे सारण जरा सुद्धा चिकटत नाहीये, पूर्णपणे सारण निघालेलं आहे। 10 मिनिटं आपण हे सारण मीडियम आणि स्लो गॅसवर छान परतून घेतलेलं आहे। तर हे सारण पण 10 मिनिटं मीडियम आणि स्लो गॅसवर छान पैकी वाफ आणून घेतलेलं आहे आणि मधून मधून ते हलवलेलं आहे आपण। तर आता आपण गॅस बंद करूया आणि थोडा वेळेला झाकण ठेवून वाफ येऊ देऊ। थंड झालं पूर्णपणे की मग आपण लाडू वळायला घेणार आहोत। तर इथे आपलं हे सारण जे आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे, व्यवस्थितपणे थंड झालेलं आहे हे। आणि यात आता आपण जायफळ आणि वेलचीची पूड घालणार आहोत जी मी फ्रेश तयार केलेली आहे। ही वेलची आणि जायफळाची पूड आहे आणि हे व्यवस्थितपणे आपण मिक्स करून घेऊया। तर आपलं हे अळीवाच्या लाडवाचं सारण छान तयार झालेलं आहे, थंड झालेलं आहे पूर्णपणे। या अळीवाला हळीम असं पण म्हणतात। तर आता आपण याचे लाडू वळून घेऊया। मी थोडं हाताला तूप लावून घेत आहे। आणि अगदी छोटा गोळा घ्यायचा आहे कारण अळी हे उष्ण असतात त्यामुळे खूप जास्ती खायचे नाहीयेत एका वेळी। तर अगदी पेढ्याचा गोळा तयार होईल इतपत सारण घ्यायचं आहे आणि या पद्धतीने अगदी करायचंय। हे अतिशय मऊ आहे आणि त्यामुळे व्यवस्थित लाडू तयार होतात थंड गोळ झाल्यानंतर सुद्धा। अगदी छोटे छोटे लाडू तयार करायचे। हे बघा अगदी थोडं सारण घेतलेलं आहे। हे अळीवाचे लाडू छान तयार झालेले आहेत। जे काही आपण साहित्य घेतलेलं होतं त्यात साधारणपणे 55 ते 57 हे मीडियम साईजचे लाडू तयार झालेले आहेत। तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।